शासनाने लावलेल्या वस्तू व सेवा करामुळे पतंगोत्सवातील मांज्याच्या व पतंगांच्या दरात प्रचंड वाढ झाली असून यामुळे संक्रांती निमित्त भरणाऱ्या पतंग बाजारावर मंदीचे सावट पसरले आहे. मकर संक्रांतीला पतंगोत्सव साजरा करण्याची नंदुरबार परिसरात परंपरा आहे. गल्लोगल्ली बालगोपालांपासून वृद्धांपर्यंत या उत्सवात सहभागी होणारी मंडळी पाहायला मिळते. येत्या रविवारी म्हणजेच मकर संक्रांतीला हा पतंगोत्सव साजरा होणार असला तरी दिवाळीपासूनच अनेक जण पतंग उडवण्याची मजा लुटताना दिसत आहेत. बाजारात विविध प्रकार व आकाराच्या पतंगांसह विविध कंपन्यांचा मांजा उपलब्ध झाला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग विक्रेत्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. मकर संक्रांतीचा हा सण जो आहे तो गुजरात राज्यात वर्षानुवर्ष नेहमीप्रमाणे जोपासला जातो आहे. आपली गुजरात शहरा लगत गुजरात राज्याच्या लगत असलेलं गाव नंदुरबार जिल्हा याच्यातसुद्धा त्या मकर संक्रांतीच्या सणाचा प्रभाव पडला असल्यामुळे अनेक वर्षापासून संक्रांतीचा सण नंदुरबारलाही चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी इथे आम्ही चांगल्यात चांगली 1 रुपयापासून तर 50 रुपयाच्यापर्यंत पतंग विक्रीसाठी आणलेली आहे. त्यानंतर कॉटन धागा म्हणजे सुती धागा विक्री करण्यात आमची तयारी आहे. चायना दोरा म्हणजे जो लायनोन दोरा असतो हा जीवित आणीला त्रासदायक असल्यामुळे त्याला आम्ही बंदी घातली आहे, विक्रीसाठी बंदी घातली आहे. आणि त्या दोरा आपणही नागरिकांनी वापरू नये असं नम्र आवाहन करून नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती. दरम्यान यंदा प्रशासनाने नायलॉन दोरा विक्रीवर बंदी आणून त्याविरोधात कडक पावले उचलली असून कोणीही या दोऱ्याचा वापर वा विक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. NCO न्यूज साठी कॅमेरामन पंकज सोनोनीसह रामचंद्र बारी, नंदुरबार.